नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण श्रेया परीक्षा इयत्ता दुसरी चा विषय भाषा हा अभ्यासणार आहोत। यामध्ये पाठ चौथा समानार्थी शब्द हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। समानार्थी शब्द यामध्ये तुम्हाला काहीतरी शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत। समान म्हणजे सारखे, एका शब्दाला दुसरा सारखा अर्थ असणे यालाच आपण समानार्थी शब्द असे म्हणतो। सर्वप्रथम पहिला शब्द पहा, आगमन। आगमन म्हणजे येणे। माझ्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं आहे आगमन येणे, आगमन येणे। नंतरचा शब्द आहे उदर। उदर म्हणजे पोट। उदर याचा समानार्थी म्हणजे त्याचा त्याला समान असणारा शब्द म्हणजे कोणता? पोट। माझ्या पाठीमागे म्हणायचे उदर पोट, उदर पोट। पहा, त्यानंतर आहे कुंजर, हत्ती। हत्ती सर्वांनी पाहिलेलाच आहे, तर या हत्तीलाच दुसरा शब्द कोणता आहे? कुंजर। कुंजर मीन्स हत्ती। पहा, त्यानंतर गराडा, वेढा। गराडा घालणे म्हणजे वेढा। गराडा घालणे म्हणजे भरपूर सारे लोक एकत्र होणे, गोळा होणे, त्याला म्हणतात गराडा। हा शब्द वापरतात, गराडा वेढा। गौरव सत्कार, गौरव म्हणजे सत्कार। गौरवचा समानार्थी शब्द आहे सत्कार। त्यानंतर आहे गाणे गीत, सहावा शब्द आहे गाणे गीत। चेहरा वदन तोंड मुख, आपला जो चेहरा आहे त्याला समानार्थी शब्द कोणते आहे? वदन तोंड मुख। बघा, नेता, नेता म्हणजे पुढारी नायक, नेता पुढारी नायक। महिमा, महिमा मोठेपणा, महिमा मोठेपणा। मानव, माणूस नर, मानव म्हणजे आपण स्वतः मानव। त्यांना शब्द आहे समानार्थी शब्द आहे माणूस नर। आता या शब्दांचं आपण वाचन करणार आहोत। सर्वप्रथम मी वाचन करते, त्यानंतर तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचे आहे। आगमन येणे, उदर पोट, कुंजर हत्ती, गराडा वेढा, गौरव सत्कार, गाणे गीत, चेहरा वदन तोंड मुख, नेता पुढारी नायक, महिमा मोठेपणा, मानव माणूस नर। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व समानार्थी शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे। आजचा ग्रहपाठ, समानार्थी शब्द वाचायचे आहेत, त्यानंतर ती वहीत लिहायची आहेत आणि पाठ करायची आहे। धन्यवाद।